त्यामुळे एकूणच आता तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज आहे. आणि तिसऱ्या लाटेत लहान बालकांना, लहान मुलांना त्याचा धोका हा सर्वाधिक असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय तसा अंदाज आहे. मात्र आतापासूनच त्याच्यावरती खरं तर उपाययोजना करणं गरजेचं आहे, कारण लहान मुलांना धोका होऊ नये याचसाठी. तर केंद्र सरकारनं देखील आता गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत आणि त्यांनी जारी केलेल्या गाईडलाईन्स आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना असलेला धोका याच संदर्भात चर्चा करणार आहोत. टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. बोधनकर सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमतच्या खास कार्यक्रमात. नमस्कार. सर, एकूणच आपण पाहतोय की आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि त्या लाटेमध्ये लहान मुलांना कुठेतरी अधिक धोका असल्याचं सांगण्यात येतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारने देखील गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. काय सूचना, काय मार्गदर्शन आणि काय खरं तर काळजी घ्यावी लागणार आहे पालकांना त्यांच्या मुलांच्या दृष्टीनं, सुरक्षेच्या दृष्टीनं? स्वातीताई, धन्यवाद. सर्वप्रथम मी सगळ्या पेरेंटला हे सांगू इच्छितो की घाबरून घाबरून जायचं नाही. तिसरी लाट येणार सगळ्यात पहिले म्हणजे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं महत्वाचं आहे. घाबरून जाऊन मतलब नाही, कारण की आपण पाहिलं पहिल्या लाटेमध्ये 65 वर्षाचे, दुसऱ्या लाटेमध्ये 18 ते 45, आणि तिसऱ्या लाटेमध्ये हे मॅथमॅटिकल मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलं 0 ते 18 वर्षाची मुलं जास्त अफेक्ट होऊ शकतात. कारण की आता जानेवारी पासून आम्ही आता पाहिलं की 80,000 जवळ मुलं भारतामध्ये यांना जे 0 ते 18 मध्ये त्यांना इन्फेक्ट झाले. इतकंच नाही, अमेरिका युरोपमध्ये सुद्धा लहान मुलांमध्ये जास्त प्रभाव दिसला. तर मला वाटतं पहिलं तर मी हे आवाहन करेल तुमच्या दूरवाहिनी की घाबरून जाऊ नका. दुसरा मी म्हणेल की तुम्ही सतर्कता बाळा, जे SMS आपण म्हटलंय, हात धुणं मुलांना शिकवा, संस्कार आहे आपल्याकडे, मास्क लावायचं बरोबर मुलांनी 2 वर्षाच्या वरच्या, आणि सेफ डिस्टन्स म्हणजे 6 फूट डिस्टन्स, या 3 गोष्टी जे आपण म्हणतो कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर, याचा तुम्ही आत्तापासून त्यांना शिक्षण द्या, टीचिंग करा, डिसिप्लिन लावा. ते मग पेरेंट असो टीचर असो, यांनी हे महत्वाचं आहे. तिसरं मी असं म्हणेल की ज्या मुलांना वॅक्सिन आपल्या इथे हे पाहायला गेलं की मुलं का चांगले करतील, याच्यामध्ये बघा 100 मुलांना जर का इन्फेक्शन झालं तर 98-95% सगळे मुलं चांगले होतील. त्यामुळे घाबरू नका. 1 ते 2% मध्ये जे डॉक्टर गिरीशने म्हटलं MIS मल्टी सिस्टम इन्फेक्शन, ते फक्त 1 ते 2% मध्ये होईल. 98% मुलं चांगले होतील याची गॅरंटी आम्ही देतो बाललोक त्यांनी. म्हणून फक्त त्याच्यामध्ये तुम्ही SMS चं पालन करा आणि वॅक्सिन तर मी तुमच्या वाहिनीद्वारे आवाहन करतो. ज्या मुलांना BCG लस दिली नसेल 5 वर्षापर्यंत काही कारणामुळे आपल्या लॉकडाऊनमुळे, तर त्वरित तुम्ही बाजूला कुठेही जाऊन BCG लस, TB लस जी आहे ती त्या मुलांना त्वरित देऊन द्या 5 वेळा. त्याचप्रमाणे दुसरी लस MMR किंवा MR वॅक्सिन जी आहे, मिझल्स रुबेला ही वॅक्सिन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ती 9 महिन्यापासून ते 18 महिन्यापर्यंत, 9 महिन्याच्या वर मुलं जे असतील ते 18 वर्षापर्यंत त्यांना MMR किंवा MR वॅक्सिन, त्या 2 वॅक्सिन मी तुमच्या वाहिनीद्वारे सगळ्या पेरेंटना हे करतो की याच्यामुळे कोरोनापासून नाही प्रोटेक्शन होणार, लक्षात ठेवा. पण असं पाहायला गेलं की ज्या मुलांना BCG लस मिळाली आहे, ज्यांना MR वॅक्सिन मिळालं, त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसतो आणि कोरोनाचे लक्षणं म्हणा किंवा सिव्हिरिटी म्हणा कमी दिसते. त्यामुळे 2 वॅक्सिन जे BCG MMR ते मी करेल. तिसरी एक वॅक्सिन सांगू इच्छितो की इन्फ्लुएन्झा वॅक्सिन आहे, फ्ल्यू वॅक्सिन आहे, ती गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल नाही आहे, ती प्रायव्हेटमध्ये आहे, थोडी महाग आहे आतापासून. तर तिसरा जे पेरेंट फ्ल्यू वॅक्सिन किंवा इन्फ्लुएन्झा देऊ शकतील, तर त्यांनी जसा SARS आहे, इन्फ्लुएन्झा आहे, फ्ल्यू जी बिमारी आता होईल पाऊस येईल, त्या बिमारीपासून सुद्धा मुलांचं संरक्षण करणं महत्वाचं. त्या 3 वॅक्सिन BCG, TB लस, MMR किंवा MR वॅक्सिन मिझल आणि हे दोन्ही अवेलेबल आहे गव्हर्नमेंटमध्ये, फुकट अवेलेबल आहे. फक्त फ्ल्यू वॅक्सिन जी आहे ती प्रायव्हेटमध्ये आहे, तर ती सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये हवं. त्या 3 वॅक्सिन घेणं महत्वाचं. हे 3 घेतलं आणि जसं गिरीशनी सांगितलं की तुम्ही अप्रोप्रिएट बिहेव्हिअर केलं आणि मुलांना बाहेर जाऊ नका देऊ, सध्या पाऊस येतोय, मित्रांकडे म्हणा किंवा रिलेटिव्ह कडे जाऊ नका देऊ. घरात ठेवा, मला माहिती आहे घरात ठेवणं म्हणजे खूप कठीण परिस्थितीत आहे, पण घरात ठेवून त्यांच्या संस्कार वाळा, त्यांची गाणं गा, संवाद साधा, क्वालिटी टाइम स्पेंड करा. घरचे जे आम्ही लहानपणी आम्ही बैठे खेळ होते त्यामध्ये कॅरम बोर्ड होता, चेस होता, सापशिडी होती, असे गेम आणून तुम्ही त्यांना संस्कार घाला, योगा करा आणि एक्सरसाइज करून चांगलं डायट दिलं तर मग त्यांचं प्रोटेक्शन व्हायला हरकत नाही. म्हणजे घाबरून जाऊ नका, काही होणार नाही तुमच्या मुलांना. हे सगळं पाळा, नक्कीच चांगली तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. एवढं मी अगदी
उदय सर, एक सकारात्मकता खरं तर तुम्ही या ठिकाणी निर्माण करताय पालकांमध्ये, कारण पालक घाबरलेले आहेत. अर्थात लहान मूल म्हटलं की आपण सगळेच घाबरून जातो, अधिकची काळजी वाटते त्यांच्याबद्दल. पण सोप्या भाषेत आणि एक धीर दिला तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना. एक महत्त्वाचा प्रश्न आणखीन एक म्हणजे, उद्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांसोबत, राज्यातल्या बालरोग तज्ज्ञांसोबत देखील चर्चा होणार आहे, त्यांना देखील काही मार्गदर्शन दिलं जाईल, तर त्या सूचना नेमक्या बालरोग तज्ज्ञांना काय असतील? त्याच्यामध्ये बालरोग तज्ज्ञांसाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहे आणि आमचे इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन जी आहे बालरोग तज्ञ, हां. त्याचे तीन डॉक्टर, डॉक्टर प्रभू आहे, डॉक्टर डॉक्टर तीन लोकांचं लेक्चर राहील. ते सगळ्या पेडियाट्रिशियन लोकांना किंवा इव्हन मेडिकल ऑफिसर जे PHC आहे त्यांना त्याच्यामध्ये हे सांगणार आहे की माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर तीन तीन तऱ्हेचे. माइल्ड मध्ये म्हणजे पालकांनी सुद्धा माइल्ड म्हणजे त्याच्यामध्ये ताप येतो, म्हणजे ताप येतो, सर्दी खोकला होते आणि श्वासोच्छ्वास जास्त नसतो, ज्याच्यामध्ये श्वासोच्छ्वास जास्त नाही किंवा SpO2 कमी नाही होत 94 च्या, त्याला माइल्ड म्हणतो, म्हणजे म्हणजे त्याला Grade 1 म्हणतो. ते त्याच्यामध्ये घरी आयसोलेशन करा हे उद्या शिकवलं जाईल. त्यामध्ये मेडिकल ऑफिसर PHCचे ते डॉक्टर सगळे राहतील पूर्ण महाराष्ट्र. माइल्डचं कसं तुम्ही निदान कराल, माइल्ड केलं तर मग घरी आयसोलेशन कसं करा गिरीजी सांगितलं. नंतर मॉडरेट कडे येऊ, मॉडरेट मध्ये म्हणजे ते तिथे सर्दी खोकला ताप तर राहील, त्याच्यावर GIT हे उलटी हे राहील, पण त्याच्यामध्ये श्वासोच्छ्वास जास्त राहील त्याला मॉडरेट. त्याच्यामध्ये श्वासोच्छ्वास म्हणजे हापणं म्हणतात ते, जर का तुम्ही त्याच्यामध्ये हे सांगत राहील की 2 महिन्यापर्यंत मुलगा जर का 60 च्यावर हापला, 2-1 वर्षामध्ये 50 च्यावर हापला 1 मिनिटाला, आणि 1 वर्ष ते 5 वर्षामध्ये 50 वेळा जर का मिनिटाला झाला, आणि 5 वर्षाच्यावर तर 40 च्यावर जर का मिनिटाला, तर त्याला आम्ही न्यूमोनिया म्हणतो, म्हणजे त्याला न्यूमोनियाची शक्यता असू शकते. तर हे ओळखायचं कसं? आणि मी असं म्हणेल ताई स्वातिरे की सगळ्यांनी 2 गोष्टी आपल्या घरी ठेवायच्या, एक थर्मामीटर डिजिटल, पाहतोय आपण मर्क्युरी अवेलेबल बरोबर घेता येत नाही, डिजिटल इझी आहे ते 100 रुपयाचे. दुसरं पल्स ऑक्सिमीटर जे खूपशा लोकांकडे नसतात, हे आता पल्स ऑक्सिमीटरची किंमत 500 ते 1000 रुपये पर्यंत चांगल्या कंपनीचा मिळतं. हे 2 गोष्टी सगळ्या पालकांनी स्वतःसाठी, आजोबांसाठी, नानीसाठी, मुलांसाठी आत्ताच घेऊन ठेवा. मी असं पाहिलं ते लोक अजूनही त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर नसते, व्हेरी इझी आहे, बोटामध्ये टाकलं की आपल्याला SpO2 दिसतं, हे SpO2 इथे माझा 97 आलेला आहे आणि इथे माझा पल्स रेट 94 दाखवला आहे. तर SpO2 म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 94 च्या वरती पाहिजे, 94 ते 100 पर्यंत. तर तुमच्या मुलाला माइल माइल मध्ये 98-99 राहील 94 च्या वर, मॉडरेट मध्ये 94 च्या वर राहील, आणि मग ह्याच्यानंतर मग तुम्ही सिव्हिअर डिसीज मध्ये जाल. सिव्हिअर मध्ये सर्दी खोकला श्वासोच्छ्वास राहील, तुमचं SpO2 जे आहे ते सॅच्युरेशन 94 च्या कमी जाईल, 90 च्या खाली जाईल, तेव्हा आपण सिव्हिअर डिसीज म्हणतो. तर माइल कसं ओळखतो, मॉडरेट कसा, सिव्हिअर कसा, आणि मग चौथी म्हणजे सिरियस डिसीज ज्याला आपण क्रिटिकल म्हणतो, त्याला मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम जे म्हणतात इन चिल्ड्रन, ती कशी ओळखायचं, त्यामध्ये मुलाला हे सगळे सिमटम असतात, श्वास होतो, शॉक मध्ये राहतो, तो घाबरल्या का करतो, काय नाही आवड पडतात, ऑक्सिजन कमी झाला मी अपॉक्सियामुळे, हे ही तर लास्टचे दलवे त्यातली बरोबर. आणि ती लक्षणं ओळखून मग त्या दृष्टीनं आता त्या बाळाची किंवा त्या मुलाची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून डॉक्टर उदय, पालकांनी आणखीन कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे या संदर्भात आपलं मार्गदर्शन हवं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा आपल्याशी संवाद साधायचा आहे. तर प्रेक्षक हो, एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा आपण डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत. एक छोटासा ब्रेक, बघत राहा न्यूज 18 लोकमत. Hey, person.